शेतकरी बंधू नमस्कार आंबा फळांचा राजा पण हाच आंबा आता महाराष्ट्राचा विचार केला तर वेगवेगळ्या भागामध्ये घेतला जातो कोकणामध्ये हापूसचं प्राबल्य हापूस हवान किंवा हापूस ही जात खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते उर्वरित महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे ह्याच्यामध्ये केशरवान खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पण जर राज्य एकच असलं तर सद्यस्थितीमध्ये आंब्याच्या फुलवरीच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोहर अद्याप आलेला नाही मोहोर फुटण्याची अवस्थेमध्ये आहे ते जर उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला जिथं केशर लागवडा किंवा इतर वाण लागवड केलेली आहे तिथं मात्र मोहोर येऊन फळधारणा अवस्था किंवा फळधारण्याचे फळं काही ठिकाणी वाटाण्याच्या एवढ्या अवस्थेमध्ये झालेले आहेत काही ठिकाणी गोटीची अवस्थेत अपवादा परिस्थितीमध्ये त्याच्यापेक्षा मोठीही झालेली आहे पण कोकणामध्ये सध्या मोहर येण्याची प्रक्रिया सुरू आहे खूप कमी कमी भागामध्ये मोहर आलेला आहे किंवा पूर्णपणे मोहोर अजून आलेला आहे मोहर येण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यातच पावसाळी वातावरण किंवा काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी पडतो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये पाऊस पडण्याची सुद्धा अंदाज वेधशाळेने दिलेला आहे त्यामुळं आणि काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे त्यामुळं बरेचसे आंबा बागायतदार दास आले की ह्या परिस्थितीमध्ये आपल्या आलेला आंब्याचा बहार हा वाचवायचा कसा ह्या विवंचन आहेत आणि ह्याच विषयाच्या अनुषंगानं आपण नक्की ह्या ज्या आंब्याच्या मोहराच्या अवस्था आहेत ह्याच्यामध्ये आपलं पीक किंवा आंब्याचा मोहर आहे आंब्याची फळं आहेत ही कशी वाचवायची संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत पहिली अवस्था आहे जी कोकणामध्ये आहे बऱ्याच भागामध्ये आहे की मोहराचे डोळे ज्याला बोंगे म्हणतात किंवा डोळे आहेत फुगलेले आहेत मोहर बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये कारण पण पडलेल्या पावसामुळं सध्या मोहरेची प्रक्रिया थोडीशी मंदवली आणि उशीर आहे आता ह्या शेतकऱ्यांनी ह्या शेतकऱ्यांनी जर विचार केला तर मोहोर मोहराचे जे डोळे आहेत फुगलेले आहेत ज्याला बोंगे फुगणे म्हणतो किंवा बस्टिंग स्टेज म्हणतो ह्या अवस्थेमध्ये बऱ्याचशा बागा आहेत तर ह्या शेतकऱ्यांनी आपल्या बागेमध्ये लॅम्बडा साय हॅलोथ्रीन हे जे कीटकनाशक आहे लॅम्बडा साय हॅलोथ्रीन सहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये प्रमाण आहे आणि गंधक पाण्यात मिसळणारा ऐंशी टक्केचे गंधक आहे हे वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फॉरन करणे गरजेचे आहे हे दोन्ही मात्रा मी सांगलेली हे दहा लिटर पाण्यामधली आहेत आंब्याच्या सजस्थि स्थितीच्या अवस्थेनुसार टोटल शेड्यूलनुसार नाही मी सांगत सद्य स्थितीमध्ये ज्या ठिकाणी मोहराची काडी पूर्णपणे बाहेर आलेली आहे परंतु मोहर अद्याप उमरलेला नाही अशा शेतकऱ्याने इमिडा क्लोपिड सतरा पॉईंट आठ टक्के तीव्रतेचे इमिडा इमिडा नावानं जे कीटकनाशक मिळतं इमिडा क्लोपीड तीन मिली दहा लिटर पाण्यामध्ये हे दहा लिटरचं प्रमाण आहे आणि कार्बनडायजिम बारा टक्के आणि मँकोजेम त्रेसष्ट टक्के हे जे बुरशीनाशक आहे हे दहा ग्रॅम किंवा हेक्झॅक्टणार पाच मिली किंवा पाण्यात मिसळणारं गंधक वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये म्हणजे ह्या तिन्ही बुरशीनाशकापैकी एक आणि इमिडा हे कीटकनाशक दुसऱ्या फवारणीला म्हणजे ज्या ठिकाणी मोहराची काडी पूर्णपणे बाहेर आलेली आहे परंतु मोहर उमरलेला नाही अशा शेतकऱ्यांनी ही फवारणी करणं गरजेचं आहे आता त्याच्या पुढची अवस्था मोहोर पूर्णपणे उमरल्यानंतर कुठलीही कीटकनाशकाची फवारणी करू नका कीटकनाशकच सोडा कुठल्याही रसायनाची फवारणी मोहर पूर्णपणे माझ्या पाठीमागेची अवस्था दिसते अशा अवस्थेमध्ये कुठल्याही शेतकऱ्याने आंब्याचाच मोहर असं सोडून द्या पण कुठल्याही बागेला किंवा काजू असेल किंवा इतर कुठलीही पिकाची फुलरा अवस्था असेल किंवा मोहर अवस्था असेल अशा ठिकाणी कुठल्याही रसायनाची फवारणी करू नये आता तिसरी फवारणी म्हणजे सद्यस्थितीमधली तिसरी फवारणी ज्या ठिकाणी मोहर पूर्णपणे उमलून गेला असेल आणि फळधारणा झाली आहे म्हणजे फळं ज्याला कोकणामध्ये कणी पडणं किंवा कणी अवस्था असेल किंवा मोहरी अवस्था ते वाटाणे अवस्था उर्वरित महाराष्ट्रामधली बहुतांश भागामधली ही अवस्था आहे ह्या अशा शेतकऱ्यांनी थायोमेथक्झम नावाचं एक कीटकनाशक मिळतं अतिशय कमी प्रमाणामध्ये लागतं फक्त आणि फक्त एक ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळणं गरजेचं आहे दहा लिटर पाण्यामध्ये थायोमेथॉक्झम नावाचं कीटकनाशक एक ग्रॅम आणि मगाशी जी आपण सांगितली बुरशीनाशकं जे पाण्यात वेळगरा विरघळणारं विर्गर, गंधक आहे सल्फर म्हणतो टक्के आहे किंवा हेक्झायकोनर्झल आहे किंवा कार्बन डायझाम आणि मँक्रोझाम हे कॉम्बिनेशनचं जे बुरशीनाशक यापैकी एक जर ढगाळ हवामान असेल तर वापरणं गरजेचं आहे मी तर आवर्जून सांगेल एक्झॅक्ट कोणाजाल किंवा कार्बेनिझाल नाही मिळाल तर गंधक मात्र आवर्जून फवारा कारण गंधक गंधक हे सर्वोत्कृष्ट किंवा सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे आणि गंधकाचा आणखी एक फायदा होतो की आपल्या कलमबागेमध्ये जी कोळी किड येते लाल कोळी येते हिजासुझा नायनाट ह्या ना गंधकामुळे होतो त्यामुळे ह्या बुरशीनाशकाचा शेतकऱ्यांनी आवर्जून वापर आपल्या फवारणीमध्ये आता पुढचा विषय येतो की सेंद्रियचं वारं खूप ठिकाणी वाहत आहे आणि बरेचसे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि सेंद्रिय आप आंबा उत्पादन घेणारे शेतकरी आहेत त्यांनी काय करायचं तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी शिफारस नाही आहे म्हणजे सेंद्रियची शिफारस महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे त्यामुळं तरीसुद्धा काही शेतकऱ्यांच्या अनुभवातून किंवा आपल्या अभ्यासातून आप जे शेतकरी शंभर टक्के सेंद्रिय आंबा उत्पादन घेतात अशा शेतकऱ्यांनी आपण दशीपर्णे अर्क करतो पाच टक्के दश अर्क त्याची फवारणी करू शकता किंवा लसूण आणि मिरची याचा अर्क आहे त्याची फवारणी साधारणपणे तीन ते चार टक्के लसूण मिरची अर्क आहे त्याची फवारणी तुम्हाला आ, करता येईल किंवा निमा अर्क पाच टक्के म्हणजे निंबोळी पाच किलो निंबोळीची पावडर घ्यायची ती वीस लिटर पाण्यामध्ये चोवीस तास भिजवायची त्याचा अर्क काढायचा आणि जे पाणी निघेल ते पाण्यामध्ये उर्वरित पाणी मिक्स करून शंभर लिटर दावून करायचं ते तयार होणारा अर्क म्हणजे पाच टक्के निंबोळी अर्क आहे ह्याची फवारणी करू शकता किंवा निम ऑईल मिळतं नीम ऑइल प्युअर कडुनिंबाच्या बियापासून काढलेलं नीम ऑइल असतं हे साधारणपणे दोन ते तीन टक्के नीम ऑइलची फवारणी नी करणं गरजेचं आहे नीम ऑइल किंवा करंज तेल म्हणजे करंज ऑइल ह्यापैकी कोणतंही एक किंवा आलटूल पालटून तुम्ही सेंद्रियमध्ये फवारणी करू एकदा करंज तेल फोरल तर एकदा नीम तेल फवारणीसाठी वापरावं पण हे तेल पाण्यामध्ये पटकन विरगळत नाही ह्यासाठी तुम्हाला थोडासा शॅम्पू किंवा थोडासा कपडे धुण्याचा सोडा पाण्यामध्ये मिसळणं गरजेचं आहे तर आणि तरच ही दोन्ही तेल मिसळतात त्यामुळं तीन टक्के करंज तेल किंवा तीन टक्के म्हणजे दोन ते तीन टक्के साधारणपणे शंभर लिटर तुम्ही पाणी घ्यायला असाल तर दोन लिटर नीम ऑइल घ्या किंवा दोन लिटर करंज ऑइल घ्या आणि ते पाण्यामध्ये विरघळ विरगळण्यासाठी शॅम्पू किंवा कपडे सोडा तुम्हाला पाण्यामध्ये मिसळणं गरजेचं आहे ह्याच्याबरोबर सेंद्रियमध्ये आणखी एक पर्याय आपल्याकडे आपल्याला बिव्हेरिया किंवा वर्टिसिलियम या नावाच्या दोन एक बुरशी मिळतात की जे जै जैविक आपल्याकडे खूप चांगलेपणे आहेत आणि सध्याचं जे ढगाळ हवामानामध्ये हे खूप चांगल्या प्रकारे काम करतात रस शोचणाऱ्या किंवा ज्या किडीची त्वचा नाजूक आहे अशा सर्व किडीवर बिवेरिया किंवा वर्टिसिलियम ह्या दोन्हीपैकी एक किंवा आलटून पालटून समजा आज बिवेरिया फवले तर पुढच्या आठ ते दहा दिवसानंतर वर्टिसिलियम नावाची बुरशी जे बुरशीचं आपणाला कीटकनाशक मिळतं जैविक बुरशीनाशक मिळतं साधारणपणे चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे हे जर केलं आत्ता जे सांगलेले निम आर्क आहे निम व्हायला आहे करंजा आहे दशपर्णी आर्क आहे किंवा गोमूत्राची फवारणी आहे किंवा बिवेरिया आणि बिवेरिया किंवा वर्टिसिलेम ह्यापैकी जे शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी फवारणी करणं गरजेचं आहे ह्याच्याबरोबर काही ठिकाणी ज्या शेतकऱ्याला गांडूळ खत स्वतःचं उत्पादन आहे अशा ठिकाणी वर्मीवॉश आणि गोमूत्र यांची जर साधारणपणे पाच टक्के तीव्रतेची फवारणी केली तरी हे सुद्धा बऱ्याच वेळा किडीला अटकाव करू शकतो की किडीचा बंदोबस्त करण्यासाठी गोमूत्राची फवारणीसुद्धा खूप फायदेशीर ठरते आता बऱ्याचशा भागा आपल्याकडे अशा पण आहेत की ज्या भागामध्ये फळधारणा झालेले पण फळगळ सुरू झालेले ही सुद्धा शेतकऱ्याच्या समोरची चिंता आहे कारण ढगाळ हवामान झालेलं आहे आणि तापमान वाढलेलं आहे त्यामुळे फळगळसुद्धा सुरू झालेले अशा शेतकऱ्यांनी काय करावं तर दोन टक्के युरियाची समजा तिसऱ्या फवारणीपासून म्हणजे फळधारणा झाल्यानंतर तिसऱ्या फवारणीपासून दोन टक्के युरियाची म्हणजे वीस ग्रॅम युरिया वीस ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये तुम्हाला जेवढं औषधाची गरज आहे तेवढी तुम्ही ती ते मात्रा वाढवत जाऊन युरिया दोन टक्के युरियाची फवारणी करू शकता किंवा एन ए नावाचं जे संजीव मिळतं एन ए ए वीस पी पी एम आता वीस पी पी एम एन ए द्रावण कसं करायचं तर एक ग्रॅम एन ए ए नॅप्थलिन ॲसिडिक ॲसिड एक ग्रॅम घ्यायचं साधारणपणे चाळीस ते पन्नास मिली किंवा शंभर मिली अल्कोहोल घ्या त्या अल्कोहोलमध्ये कारण एन ए हे पाण्यामध्ये विरगळत नाही तर नॅप्थलिन ॲसिडिक ॲसिड हे अल्कोहोलमध्ये विरगळतं तर साधारणपणे पन्नास ते शंभर मिली अल्कोहोल घ्या त्याच्यामध्ये एक ग्रॅम एन ए पाण्यामध्ये एन ए त्या अल्कोलमध्ये मिसळा आणि नंतर हे पाण्यामध्ये होतं आणि पाणी पन्नास लिटर करा हे एक ग्रॅमचं पन्नास लिटर केल्यानंतर जे त्रावण तयार ते एन ए ए वीस पी पी एम होईल हे एन एचं द्रावण फळं वाटाण्याचे आकार असताना एकदा फळं गोठीच्या आकाराची असताना एकदा आणि फळं अंड्याच्या आकाराची झालेली असतानासुद्धा जर फवारणी केली तर आंब्याची फळगळ आपणाला कमी करतील दुसरा पर्याय आहे पोटॅशियम नायट्रेट एक टक्का एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची आत्ता जी टप्पे सांगितले फळं वाटाण्याचे आकार असताना चा गोठीच्या आकारात असताना आणि साधारणपणे अंड्याच्या आकाराचे आले अस असतानासुद्धा जर एक टक्का पोटाशियम नायट्रेटची फवारणी केली तरीसुद्धा आपल्याला आंब्याची फळगळ रोखता येते पुढचा पर्याय आहे की ज्या ठिकाणी पाणी देणं शक्य आहे बरेचसे कोकण वगैरे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये शेतकरी पाणी देतात तर फळधारणा झाल्यानंतर पाणी देणं गरजेचं आहे किंवा पाणी देण्याची पाणी द्या दे द्यायला सुरुवात करायला हरकत नाही पण फळधारणा व्हायच्या अगोदर कृपया कोणत्याही बागेला पाणी देऊ नये हापूस आंब्याच्या बाबतीमध्ये जिथं शक्य आहे तिथं साधारणपणे पंधरा दिवसाच्या अंतरानं दीडशे कर ते दोनशे लिटर पाणी प्रति कलम किंवा प्रति झाड देता येईल याची व्यवस्था करावी कारण बऱ्याच शेतकऱ्याकडे ठिबक नसेल तर इतर ठिकाणून पाणी आणून ते देतात त्यामुळं पंधरा दिवसाच्या अंतरानं साधारणपणे दीडशे ते दोनशे लिटर पाणी जाईल ह्याची व्यवस्था करावी उर्वरित महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी साधारणपणे पंधरा ते वीस लिटर पाणी दररोज झाडाला मिळेल ह्या दृष्टीनेमुळे दररोज डी ठेवकणं देण्याची गरज नाही पण जशी आपणाला सोय असेल तर दीडशे ते दोनशे लिटर पाणी एका जा, आ, कलमाला विस्तारानुसार पंधरा दिवसामध्ये मिळेल ह्यादृष्टीनं आपल्याकडे जशी व्यवस्था असेल जशी लाईटची सोय असेल किंवा जसं पाणी देण्याची सोय असेल त्यानुसार पाणी देण्याची सोय करावी हे जर केलं तर सद्यस्थितीमध्ये आपण आपल्या फळबागा आंब्याच्या बागा, चा बागा चांगल्या प्रकारे वाचवू शकतो आणि हे जी आपत्ती आहे हे आपत्तीपासून आपल्या बागा मोहोर आणि आलेली फळं वाचवू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या ॲग्रेटिक चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक आणि ह्या चॅनलची लिंक आपल्या मित इतर आंबा बागायदारांना मित्रमंडळींना जरूर शेअर करा